तर असं जर तयारी केली आणि इंग्रजी इंग्रजी 200 मार्काचं आहे तर इंग्रजीला यू हॅव टू बी स्पेसिफिकली यू टू वर्क ऑन अँटॉनिम्स सिनॉनिम्स त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्शन पॅसेजेस वगैरे असे त्या धरतीचे प्रश्न असणारे कॉम्पिटेटिव्ह परीक्षा म्हणजे इव्हन बँकेच्या परीक्षा होतात किंवा एनडीएचे प्रश्नपत्र मिळू शकतात प्रश्नपत्रिका त्या टाईपमध्ये करा आणि अँटॉनिम्स सिनॉनिम्सवर पुस्तक मिळतं तर त्याला तेवढं एकमेव गोष्ट मी सांगतो की पाठांतर करा कारण त्याला काही दुसरा इलाज नाही पण बाकीची कुठली पाठांतर करायची गरज नाही समजून घेण्याची गरज आहे. नेक्स्ट स्लाइड रिझल्ट्स ऑफ एनडीए रिटर्न. तर परीक्षा जी मी तुम्हाला अर्ज केव्हा करायचा सांगितला जानेवारी आणि मे जानेवारीचा निकाल जानेवारीची आपण फॉर्म भरतो ती परीक्षा एप्रिलमध्ये होणार आणि त्याचा निकाल जुलैमध्ये लागणार म्हणजे फॉर्म जानेवारी त्याच्यानंतर परीक्षा एप्रिलमध्ये आणि निकाल जुलैमध्ये तसंच जो फॉर्म आपण मेमध्ये भरणार त्याची परीक्षा ऑगस्टमध्ये मध्य ऑगस्टमध्ये आणि त्याचा निकाल मध्य नोव्हेंबरमध्ये म्हणजे जसं आत्ता नोव्हेंबरमध्ये या महिन्यामध्ये एक एनडीएचा निकाल यायचा आहे पण अजून आलेला नाही तर थोडंसं पुढे मागे होऊ शकतो. ओके मग त्यानंतर एक महिन्यात एस एस बीचा कॉल येतो तर रिझल्ट्स लाईकली टू बी अनाऊन्स इन मिड जुलै ऑर मिड नोव्हेंबर. रिझल्ट्स अनाऊन्स्ड ऑन यू पी एस सी वेबसाईट www.upsc.gov.in. काहीही करायची गरज नाही आहे फक्त upsc.gov.in वेबसाईटवर जायचं आणि त्याच्यात येत असतात लेटेस्ट रिझल्ट किंवा लेटेस्ट काय तर व्हॉट इज लेटेस्ट आणि तुम्ही ते क्लिक केलं की तुम्हाला रिझल्ट मिळेल. फक्त काय लागतं तुमचा जो रोल नंबर लागतो तो तुम्हाला लागेल कारण जोपर्यंत तुम्ही तो रोल नंबर फीड करत नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट येणार नाही. त्याच्यामुळे जे तुम्हाला रिटेन करून तुमचं जे हॉल तिकीट असतं एनडीए परीक्षेचं ते रिटेन करून ठेवायचं म्हणजे अच्छा इथे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी गोष्ट सांगतो काही मुलांना हॉल तिकीट येत नाही आता ते डिस्पॅच केलेलं असतं पण होऊ शकतं येणार नाही कारण आपल्याकडे पोस्टल व्यवहार खूप चांगले चालतात म्हणून आणि एक स्टँडर्ड आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या पोस्ट ऑफिसच्या थ्रूच येतात ते कुरियर सिस्टीम नाही आणि कुरियर एखाद्या वेळा पोस्ट ऑफिसच्या पेक्षा मोठ्या कित्येक वेळेला कुरियरचे पत्रही पोहोचत नाहीत असं पण होतं त्याच्यामुळे असं काही नाही की प्रायव्हेट खूप चांगलं वगैरे असं काही नसतं. तर त्याच्यामुळे असं गृहीत धरून चालू की आपल्याला समजा नाही आलं तर काय आपण तो फॉर्म भरला आहे तर फॉर्म भरलेला असला ना तर त्या जो फॉर्म असतो त्याच्यावर तो यू पी एस सीचा एक कॉमन ॲडमिशन फॉर्म असतो त्याच्यावर एक नंबर असतो तो नंबर जपून ठेवायचा किंवा तो फॉर्म आपण भरून पाठवतो त्याच्या आधी त्याची फोटोकॉपी करून आपल्याकडे ठेवून घ्यायची म्हणजे ज्या वेळेला तो रिझल्ट येतो त्यावेळेला यू हॅव टू जस्ट फीड दॅट फॉर्म सॉरी ज्यावेळेला तुमचं हॉल तिकीट नाही आलं तर यू कॅन फिल दॅट नंबर आणि तुम्हाला तुमच्या परीक्षेचं सेंटर वगैरे कळू शकतं आणि ते आपण प्रिंटआउट काढून आपलं एक ओळखपत्र ठेवायचं आणि जाऊन परीक्षा द्यायची ॲक्सेप्ट करतात. ओके नेक्स्ट स्लाइड हे पण येत नाही. ओके व्हॉट आफ्टर क्वालिफाईंग एस एस बी. व्हॉट आफ्टर क्वालिफाईंग रिटर्न इज गोईंग फॉर एस एस बी इंटरव्ह्यू तो एक महिन्याच्या आत रिझल्ट येतो कॉल येतो त्याच्यामुळे जर आपण क्लिअर झालेलो असलो तर ताबडतोब एस एस बी इंटरव्ह्यूच्या तयारी लागलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. ओके आणि मग एस एस बीला गेलं जर तिथे सक्सेसफुल झालं तर काय आपण एस एस बीवर सुद्धा स्लाईड आहे काय एस एस बी आणि काय काय प्रकार असतो ते आपण नंतर बघूया. पण एस एस बी क्वालिफाय झालं काय मेडिकल एक्झाम फॉलोड बाय एस एस बी इंटरव्ह्यू फॉर दोज हू क्वालिफाय एस एस बी फायनल मेरिट इन जून डिसेंबर. जून आणि डिसेंबरच्या महिन्यांमध्ये किंबहुना मेच्या एंडला किंवा नोव्हेंबरच्या एंडला फायनल मेरिट येतं म्हणजे लेखी परीक्षा एस एस बी इंटरव्ह्यू आणि मेडिकल झाल्यानंतर दोन महिन्यानंतर फायनल रिझल्ट येतो आणि जे मुलं फक्त पहिल्या 425 मेरिटच्या आत असतात त्यांनाच फक्त जॉईनिंग इन्स्ट्रक्शन्स मिळतात कारण एखाद्या वेळेला असं होऊ शकतं की फक्त 350 क्लिअर झाले किंवा 350 झाले मग सगळ्यांना कॉल लेटर मिळेल पण असं पण होतं की 600 किंवा 700 मुलं एनडीए क्लिअर झाले मेरिट पण मग सगळ्यांना कॉल नाही येणार तर अप टू 441 तरी मी ऐकलेलं आहे आणि एक बॅच फक्त होती की 500 का काहीतरी मेरिटपर्यंत सगळ्यांनाच कॉल दिले आणि त्या बॅचमध्ये सगळे जॉईन झाले होते. अदरवाईज असं हे फक्त एकदाच झालं 1-1.5 वर्षापूर्वी पण जनरली 440 जनरली क्लोज होतं कधी 430 येऊ शकतं 425 होऊ शकतं पण 425 इज व्हेरी सेफ मेरिट जर 425 आत असेल तर तो मुलगा एनडीएत जाणार. ट्रेनिंग ॲट एनडीए
3 years. आता इंडियामध्ये गेल्यानंतर ट्रेनिंग काय आहे ते आपण थोडीशी फिल्म बघितली. 3 वर्षाचं ट्रेनिंग असतं मिलिटरी अँड अकॅडमिक. ऑन कम्प्लिशन विल बी अवॉर्डेड बी ए, बी एस सी, बी एस सी कॉम्प्युटर्स. या 3 पैकी 1 पदवी देण्यात येते मुलाला. आणि म्हणजे काय तिथे हे अकॅडमिक ट्रेनिंग जे असताना ते या क्वालिफिकेशनला पूर्तता करणारं प्रशिक्षण असतं. प्लस मिलिटरी ट्रेनिंग म्हणजे तुम्ही पाहिलं दौड हे ते सगळा तो प्रकार जो आहे दॅट इज ऑल मिलिटरी ट्रेनिंग. आणि कमिशनिंग ॲज अन ऑफिसर ऑन सक्सेसफुल कम्प्लिशन. याच्यानंतर ती मुलं इथे स्लाईड त्या कलरमुळे काहीतरी गडबड होती आहे. मुलं आय एम ए इंडियन मिलिटरी अकॅडमी किंवा नेव्हल अकॅडमी किंवा एअरफोर्स अकॅडमीला पुढच्या 1-1.5 वर्षासाठी जातात अँड देन दे गेट कमिशन. ओके नेक्स्ट. आता हे झालं एन डी ए विषय. मग बाकीचे ऑप्शन्स काय आहेत आपल्याला 12वीनंतर त्याविषयी आता मी बोलतोय. आर्मी आणि नेव्हीमध्ये हे 2 वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. एअरफोर्समध्ये हे ऑप्शन नाही आहे, इंजिनिअरिंगचं ऑप्शन आहे. नेक्स्ट स्लाईड प्लीज. जसं आपण 12वीनंतर पुण्यामध्ये राहू दे, स्लाईड राहू दे, आपण इंजिनिअरिंगला जातो तसंच नेव्ही आणि आर्मीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. तर आर्मी आणि नेव्हीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस कुठे कुठे आहेत? तर आर्मीचं एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे पुण्यामध्ये, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग. दुसरं इंजिनिअरिंग कॉलेज आहे सिकंदराबादला, मिलिटरी कॉलेज ऑफ ईएमई, त्याला इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनियर्स. तिसरं कॉलेज आहे एम सी टी मऊला, मऊ म्हणजे इंदोर, तर ते इंदोरला एक कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज. तर ही जे तरुण ज्यांची निवड होते याच्यासाठी 85 वेकन्सीज असतात दर 6 महिन्याला. हे मुलं इंजिनिअरिंग करता निवड होतात परंतु पहिले 1 वर्षाचं ट्रेनिंग त्यांचं मिलिटरी ट्रेनिंग असतं. आणि ते ट्रेनिंग यापूर्वी इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादूनला व्हायचं, आता त्यांनी शिफ्ट केलं आहे ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी गया. बिहारमध्ये जे गया आहे तिथे त्यांनी हे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. तर 1 वर्ष तिथे प्रशिक्षण होणार, त्यानंतर दॅट इज ऑल मिलिटरी ट्रेनिंग. त्यानंतर ते मुलं पुणे, सिकंदराबाद किंवा मऊ या 3 पैकी 1 ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 4 वर्षाचं प्रशिक्षण घेणार. मात्र इंजिनिअरिंग 4 वर्षाचं जसं सिव्हिलमध्ये तसंच आहे, पण त्यांचं जे कमिशनिंग आहे म्हणजे ते लेफ्टनंट जे बनतात ते 3 वर्षानंतर बनणार. आणि ते झाल्यानंतर परत 1 वर्षाचं इंजिनिअरिंग ट्रेनिंग, जे जेव्हा ते पूर्ण 4 वर्ष पूर्ण होतील त्याच्यानंतर त्यांना बी ई किंवा बी टेक, बी ई नाही, त्यांना बी टेक डिग्री जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीची मिळते. आता त्याचप्रमाणे नेव्हीमध्ये 50-1 जागा असतात ज्याला ज्याचं ट्रेनिंग इंडियन नेव्हल अकॅडमी एझिमाला, हे केरळमध्ये एझिमाला म्हणून जे आहे तिथे कोचिन आहे बेसिकली, तर तिथे हे ट्रेनिंग चालतं. स्ट्रीम्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन एक स्ट्रीम आहे आणि दुसरी मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्ट्रीम आहे. तर या 2 पैकी 1 याच्यामध्ये 4 वर्षाचं इंजिनिअरिंग ट्रेनिंग दिलं जातं आणि त्यानंतर ते मुलं कमिशन्ड ऑफिसर्स बनतात. ओके नेक्स्ट स्लाईड, पुढची स्लाईड. ओके नेक्स्ट स्लाईड. हे नेव्हल अकॅडमीचं ट्रेनिंग आहे ते मी ऑलरेडी सांगितलं. नेक्स्ट ही आता आपण आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजविषयी बोलतोय. थोडंसं पुण्यामध्येच हडपसरला असलेलं आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज, ज्याला शॉर्ट फॉर्म शॉर्टमध्ये आपण ए एफ एम सी म्हणतो, ते कॉलेजची मेन बिल्डिंग आहे. नेक्स्ट स्लाईड. आता ही एलिजिबिलिटी काय या मुला मुलींकरता, म्हणजे नाव दिस इज फॉर बोथ बॉईज ॲज वेल ॲज गर्ल्स, मेल्स अँड फिमेल्स. अगोदरच्या सगळ्या ज्या एंट्रीज ज्या मी आत्ता बोललो 12वीनंतरच्या त्या फक्त मुलांकरता आहेत, म्हणजे एन डी ए आणि इंजिनिअरिंग. आता या ज्या एंट्रीज या दोघांकरता आहेत, मेल्स अँड फिमेल्स, 12th सायन्स, पी सी बी, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, एज 17 to 22 इयर्स, जे 12वी पास आहेत त्यांना, आणि 24 वर्षाच्या खाली जर बी एस सी ऑलरेडी झालेले आहेत असे पण मुलं मुली अर्ज करू शकतात. त्यांच्यासाठी वय 24 आहे आणि अप्लाय बिफोर 15 फेब्रुवारी. जनरली जी मुलं आत्ता 12वीत शिकत आहेत आणि त्यांचा जो पी सी बी ग्रुप असेल त्यांना इथे जायचं असेल तर ते आत्ता डिसेंबरमध्ये अर्ज बाहेर पडतात, एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात बाहेर येते आणि 15 फेब्रुवारी, जनरली 15 फेब्रुवारी इज द लास्ट डेट. फॉर्म्स एफ एम सीमध्ये मिळतात प्लस फॉर्म्स तुम्हाला जनरल पोस्ट ऑफिस कॅम्पमध्ये मिळू शकते. नेक्स्ट स्लाईड. वेकन्सीज किती आहेत? तर 130 कॅन्डिडेट आहेत आणि मॅक्सिमम 25 मुली. आणि यामध्ये 130 मधले 10 वेकन्सीज ज्या आहेत त्या शेड्यूल का शेड्यूल ट्राईबसाठी रिझर्व आहेत. 1 मिनिट. तर
इंडियन आर्म फोर्सेस म्हणजे आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स ही एकमेव संस्था आहे जिथे कुठलंही रिझर्वेशन नाही, परंतु फक्त या ठिकाणी आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज इथे फक्त 10 वेकन्सीज रिझर्व्ड आहेत. आणि 10 वेकन्सीज म्हणजे यू सी द पर्सेंटेज, नॉट इवन 10%, लेस दॅन 10%. अदरवाईज आपल्याकडे 50% रिझर्वेशन आहे, 49-50% रिझर्वेशन. तर एकमेव जे रिझर्वेशन आहे ते एफ एम सीच्या एंट्रीसाठी 10 मुलामुलींकरता आहे. आणि हे कॉम्बिनेशन आहे मुली मॅक्सिमम 25, तर हे कॉम्बिनेशन करून 130 कॅन्डिडेट्स भरले जातात एफ एम सीमध्ये. आणि याच्यामध्ये परमनंट कमिशन आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशन हे दोन्ही लागू होतात. ज्याला जे मिळतं ते त्याने करायला लागतं. नेक्स्ट स्लाईड. आता ही परीक्षा काय, ही परीक्षा एक मे महिन्याच्या पहिल्या रविवारी होते. तर तो रविवार 1 तारीख असू शकते, 2 असू शकते, जी काय असेल त्या दिवशी परीक्षा घेतली जाते. याचे सेंटर्स मुंबई नगर पुणे देवळाली म्हणजे नाशिक हे सेंटर्स आहेत. आणि ही परीक्षा जी आहे ही बायोलॉजी 50 मार्क, केमिस्ट्री 50 मार्क, फिजिक्स 50 मार्क, आणि हे जे इंटेलिजन्स लॉजिक रिझनिंग इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन हे एकत्रित 50 मार्क. आणि याच्यामध्ये जनरल अवेअरनेस पण असू शकतो, म्हणजे इंटेलिजन्स लॉजिक रिझनिंग इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन प्लस जनरल अवेअरनेस, तर हे 50 मार्क. असे 200 मार्काची ही कॉम्पिटेटिव्ह एम सी क्यूज आहे. नेक्स्ट, कॅन्डिडेट सिलेक्टेड इन रिटन टेस्ट विल बी कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू ॲट पुणे. इंटरव्ह्यू फक्त पुण्यामध्ये होतो एफ एम सीचा. ओके, नेक्स्ट नेक्स्ट स्लाइड. हे बेसिकली ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी, दिस इज द एलिजिबिलिटी फॉर करिअर फॉर विमेन. याच्या ते स्लाइड हे झाली एलिजिबिलिटी. आता आपण सॉरी, दिस इज सी डी एस, दी सी डी एस कंबाईन डिफेन्स सर्व्हिसेस, ज्याच्या थ्रू त्या 4 मुली गेल्यात. आणि इवन तो कोल्हापूरचा खाण कामगाराचा मुलगा गेला. तर त्या सी डी एस परीक्षेविषयी ही माहिती आहे. ही नेव्हल अकॅडमी म्हणजे सी डी एस परीक्षेच्या थ्रू, जसं इंडियाला पण तिन्ही आर्मी नेव्ही एअरफोर्सला जाता येतं, तसं सी डी एसच्या थ्रू पण तिन्ही ब्रँचेसला जाता येतं. नेव्हल एन ए स्टँड फॉर नेव्हल अकॅडमी, एअरफोर्स अकॅडमी, इंडियन मिलिटरी अकॅडमी, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, हे ओ टी ए चेन्नई, आय एम ए देहरादून, एअरफोर्स अकॅडमी बँगलोर आणि नेव्हल अकॅडमी एझिमला केरळ. आता अर्ज कोण करू शकतं हे, या तिन्हीसाठी फक्त पुरुष अर्ज करू शकतात, पण ओ टी ए शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी मुलं आणि मुली दोघे अर्ज करू शकतात. एज, नेव्हल अकॅडमीला अर्ज करायला 22 वय मॅक्सिमम, एअरफोर्स अकॅडमीला 23, इंडियन मिलिटरी अकॅडमीला 24 आणि ओ टी एला 25. परंतु याच्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 1 वर्ष कमी करायचं अर्ज करताना, म्हणजे इथे 21, इथे 22, इथे 23 आणि इथे 24. कारण प्रोसेस 1 वर्षाची आहे. ही अकॅडमीमध्ये जाण्याची वय मर्यादा आहे. ओके, एज्युकेशनल क्वालिफिकेशन नेव्हल अकॅडमीला, नेव्हल आता त्यांनी पूर्वी सायन्स ग्रॅज्युएट होतं, आता ते त्यांनी चेंज केलेलं आहे. लेटेस्ट ओनली इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट कॅन अप्लाय. त्याच्यामुळे इथे स्कोप फक्त इंजिनियर्स करताय सी डी एस परीक्षेच्या थ्रू. एअरफोर्स अकॅडमीला ग्रॅज्युएट विथ फिजिक्स अँड मॅथ्स ॲट 10+2, म्हणजे कुठलाही ग्रॅज्युएट, आर्ट सायन्स, कॉमर्स, बी बी ए, बी सी ए, कुठलाही चालेल, बी फार्म पण चालेल, परंतु त्याला 12वीमध्ये फिजिक्स आणि मॅथ्स पाहिजे. तसं जर असेल तर तो मुलगा एअरफोर्समध्ये जाऊ शकतो. ओके, इंडियन मिलिटरी अकॅडमी हे आर्मीचं असल्यामुळे त्याला कुठलाही ग्रॅज्युएट चालतो. तुम्ही पाहिलं आहे की ती मानसी गजेंद्र कडकर कॉमर्सची होती, तो ॲग्रिकल्चरचा मुलगा होता, त्याच्यामुळे हे एनी ग्रॅज्युएट इज ॲक्सेप्टेबल आणि ही वयमर्यादा आहे. नेक्स्ट लाईन. इथे नंबर ऑफ वेकन्सीज आहेत. नेव्हल अकॅडमी 40 वेकन्सीज, एअरफोर्स अकॅडमी 32 वेकन्सीज, सी डी एस परीक्षेविषयीच बोलतो फक्त. इंडियन मिलिटरी अकॅडमी 250 वेकन्सीज आहेत. आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी पुरुषांकरता 175, महिलांकरता 30. कोर्स कमेन्समेंट हे या तिन्ही कोर्सेस जानेवारी आणि जुलैमध्ये होतात. दर 6 महिन्याला 1 कोर्स होतो. मात्र ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीचं एप्रिल आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये ट्रेनिंग चालू होतं. नेक्स्ट. आता ही लेखी परीक्षा, जसं आपण इंडियाची लेखी परीक्षेविषयी बोललो तसं सी डी एस लेखी परीक्षा काय, तर 3 पेपर आहेत, इंग्रजी, जनरल नॉलेज आणि गणित, एलिमेंटरी गणित. प्रत्येक परीक्षेचा कालावधी 2 तासांचा आहे आणि मार्क 100 मार्क. मात्र एलिमेंटरी मॅथ्स हे नॉट ॲडमिसिबल फॉर ओ टी ए, म्हणजे मुली ओ टी एला बसतात तर त्यांना गणित नाही आहे. तसंच ज्यांचे वय 24 पुढे म्हणजे 23 पुढे आहे अर्ज करणारे आणि त्यांना फक्त दे आर एलिजिबल फॉर ओ टी ए, त्यांना पण गणित द्यायची गरज नाही आहे. पण ज्यांना आय एम ए किंवा एअरफोर्स अकॅडमी किंवा नेव्हल अकॅडमीमध्ये जायचं आहे त्यांना गणित हे कंपल्सरी द्यायला पाहिजे.
आणि याचे लेखी परीक्षेचे हे सेंटर जे आहेत हे मुंबई आणि नागपूरला आहेत, सेम एनडीएला आणि सीडीएसला. फक्त दोन सेंटर्स आहेत, पुणे हे सेंटर नाही आहे. ओके, नेक्स्ट. करियर फॉर विमेन, नेक्स्ट स्लाइड. मोड्स फॉर एंट्री इन द इंडियन आर्मी, महिलांसाठी काय करिअर होऊ शकतं आणि कसं कसं महिला डिफेन्समध्ये प्रवेश करू शकतात त्याच्याविषयी थोडीशी माहिती. पहिली सी डी एस परीक्षा, हे आपण बोललेलो आहे ऑलरेडी सी डी एस परीक्षेविषयी एवढ्यात. मग एन सी सी एंट्री, ज्या मुली एन सी सी ज्या मुलींनी घेतलेलं आहे आणि सी सर्टिफिकेट ए किंवा बी ग्रेडमध्ये केलेलं आहे त्या मुली अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांना ग्रॅज्युएट होणं, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आणि मिनिमम 50% मिळाल्यानंतर ते अर्ज करू शकतात. आणि तो अर्ज जो आहे तो आपल्या आपल्या एन सी सी बटालियनमध्ये करायचा असतो आणि मग तो बटालियनच्या थ्रू प्रोसेस होऊन पुढे जातो. त्याच्यासाठी पण एज लिमिट 25 वर्षाचं आहे. मग टेक्निकल एंट्री आहे, म्हणजे इंजिनियर्स करता, तर ते वयमर्यादा 27 आहे. 25 वर्षापर्यंत अनमॅरिडच लागतात, पण 25 पुढे असेल तर मॅरिड महिला पण अर्ज करू शकतात. बिलो 27 इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट फायनल इयर स्टुडंट्स कॅन ऑल्सो अप्लाय. आणि सध्या लेटेस्ट याच्याप्रमाणे एक युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम हे महिलांना पण लागू केलं आहे. इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेत असताना मुली आणि मुलं अर्ज करू शकतात या तिन्ही एंट्रीज करता, आर्मी नेव्ही एअरफोर्स. त्याच्यानंतर जे वकिली करत आहेत त्यांच्यासाठी ही एंट्री आहे, त्याला जॅक ब्रँच आहे आमच्याकडे आर्मीमध्ये, त्याला लॉ एंट्री किंवा जॅग एंट्री म्हणतो. वय याला पण 27 वर्षाचं आहे आणि लॉ ग्रॅज्युएट. हीच एंट्री पुरुषांकरता देखील आहे. नेक्स्ट स्लाइड. आता एअरफोर्समधली एंट्री एफ कॅट. सध्या एअरफोर्समध्ये जे 3 ब्रँचेस आहेत, फ्लाइंग ब्रँच, टेक्निकल ब्रँच, ग्राउंड ड्युटीज, एक कॉमन परीक्षा आहे एफ कॅट नावाची, एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट. तर ही परीक्षा कंपल्सरी आहे, जोपर्यंत ही परीक्षा पास होत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. मग त्यानंतर बाकीची रिक्वायरमेंट्स काय आहेत, फ्लाइंग करता हाईटची रिक्वायरमेंट आहे, उंची, मुलगा असो किंवा मुलगी असो. हे आपण ॲक्च्युली मुलींच्या स्लाईडमध्ये पाहतोय, पण मी सायमल्टेनियसली सगळ्या गोष्टी सांगतोय. 5 feet 4 inches मिनिमम हाईट आहे फ्लाइंग करता. तर ज्याला कोणाला पायलट व्हायची इच्छा आहे, मुलगा किंवा मुलगी, कमीत कमी उंची 5'4" पाहिजे. अदरवाईज नॉर्मल दुसरी कुठली पण एंट्रीमध्ये जर तुम्ही प्रवेश करायचा असेल तर मुलांना उंची 5'2" जी आजकाल सगळ्यांचीच हाईट आहे, 5'2" पुढे मुलीसुद्धा मिळतात आणि मुलींची रिक्वायरमेंट आहे फक्त 5 फुटाची. त्याच्यामुळे एनीबडी अँड एव्हरीबडी कॅन अप्लाय, तर काही प्रॉब्लेम नाही. एज लिमिट फ्लाइंगसाठी मात्र 23 वर्षाचं आहे. त्याच्यानंतर तसंच ग्राउंड ड्युटीसाठी पण 23 वर्ष वयमर्यादा आहे. म्हणजे जे ग्रॅज्युएट असतात त्यांच्यासाठी एअरफोर्सच्या पहिल्या एंट्रीकरता एज लिमिट 23 वर्षाचं आहे. आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, ग्रॅज्युएट फ्रॉम एनी स्ट्रीम विथ मिनिमम 60% मार्क्स. फ्लाइंग करता फिजिक्स आणि मॅथ्स 12वी पाहिजे, म्हणजे 12वी सायन्स पाहिजे. नंतर ग्रॅज्युएशन कुठलेही चालू शकतं, पण जर 11वी 12वीला जर सायन्स नसेल तर मग तो मुलगा किंवा मुलगी ग्राउंड ड्युटीसाठी योग्य बनतो. तर ग्रॅज्युएट फ्रॉम एनी स्ट्रीम पण 60% थ्रूआउट. 60% हे कॉमन ॲग्रिगेट पाहिजे आणि फायनल वर्षाला पण 60% पाहिजे. ही जर मार्कांची अट पूर्ण होत नसेल तर यू आर नॉट एलिजिबल टू अप्लाय अँड यू आर ऑल्सो नॉट एलिजिबल टू अपियर फॉर द एफ कॅट. आता तुम्ही तुमचा जर हॉल तिकीट आला, तुम्ही परीक्षा देऊन जरी पास जरी झाला तर तुम्हाला एस एस बीला प्रवेशच देत नाही. ते कॉल जरी आला ना, त्या एस एस बी कॉल लेटरमध्ये म्हटलेलं असतं यू आर रिक्वेस्टेड टू अटेंड फॉर द इंटरव्ह्यू प्रोव्हाइडेड यू आर हॅव्हिंग ए फर्स्ट क्लास थ्रूआउट. त्याच्यामुळे त्या एफ कॅट परीक्षेला अर्थ राहत नाही जर आपल्याला फर्स्ट क्लास नसेल तर. म्हणून लहानपणापासून जे डोक्यामध्ये की फर्स्ट क्लास हा थ्रूआउट कायम ठेवायचा आहे हे मुलामुलींना माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर टेक्निकल ब्रँच आहे एअरफोर्समधली, त्याच्यासाठी सुद्धा एफ कॅट आहे आणि वयमर्यादा मात्र 28 आहे. आणि याच्यासाठी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट सेम 60%. म्हणजे इंजिनिअरिंग जरी असलं तरी 45% चालतील किंवा 50% चालतील असं नाही. आता आपली कुठली टेक्निकल बोर्ड, त्यांनी 50%-वरून ती 45%-ला आणली इंजिनिअरिंगची सीट भरण्याकरता. परंतु एअरफोर्स आपली लेवल त्यांनी कमी केलेली नाही आहे. तिथे थ्रूआउट इंजिनिअरिंगमध्ये त्या मुलाला आणि मुलीला जर फर्स्ट क्लास असेल तरच तो अर्ज करू शकतो, कारण आजकाल इंजिनिअरिंग कोणीही होऊ शकतं.
एवढं 100% भरपूर जागा खाली आहेत. पुण्यामध्ये एखाद्या वेळेला मिळणार नाही, पण आपण जर दूर जायचं ठरवलं तर 100% ॲडमिशन आहे आणि खर्च पण जास्त नाही, 1,00,000 रुपये असतो वर्षाला. ओके, तर टेक्निकल असं आहे. आणि फायनल इयर स्टुडंट्स कॅन अप्लाय इन ऑल द ब्रँचेस अंडर युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम. या स्कीम्स आपल्याला वैयक्तिक त्यांच्या त्यांच्या वेबसाईट्सवर जाहिरात येतात. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये फक्त इंडियन आर्मीची जाहिरात येते. नेक्स्ट लाईन. याच्या व्यतिरिक्त आता आपण नेव्हीमध्ये बघू. नेव्हीमध्ये मुलींसाठी काय काय संधी आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये संधी आहे. ती मुलगी तुम्ही नियती हिरवे बघितलं, शी इज जॉईन द एअर ट्रॅफिक कंट्रोल ब्रँच. वय मर्यादा नेव्हीमध्ये जनरली 25 असते. इथे 23 एव्हिएशन काढर आहे, म्हणजे नेव्हीमध्ये पण एव्हिएशन काढर आहे, पण नेव्हीमध्ये मुली, कारण ही आपण मुलींच्या अंडर करिअर फॉर वुमेन पाहतोय, मुलींसाठी ऑब्झर्व्हर म्हणून जाऊ शकतात. दे कॅनॉट गो एज पायलट्स, पण एअरफोर्समध्ये मुली पायलट होऊ शकतात. हा थोडासा फरक आहे. त्यानंतर बाकीच्या ज्या अटी असतात त्या सिमिलर असतात, म्हणजे फिजिक्स 10+2, कारण पायलट बरोबर राहायचं आहे म्हणून 23 वय आणि फिजिक्स मॅथ्स आहे इथे. बाकी जनरली ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट वगैरे सगळं. आणि एअर नेव्हीमधली एंट्रीची लिमिट 25 वयाची. नेक्स्ट लाईन. तसंच लॉ ब्रँच नाही, लॉ कम्स अंडर लॉजिस्टिक्स, पण त्याच पद्धतीचं आहे. 25 वय मॅक्सिमम ग्रॅज्युएट फ्रॉम एनी स्ट्रीम विथ 60%. काही ठिकाणी 55% पण ॲक्सेप्टेबल असतं नेव्हीला, पण एअरफोर्स दे आर व्हेरी क्लिअर 60%. SSB इंटरव्ह्यू काय बेसिकली, SSB इंटरव्ह्यू जो असतो तो आपल्या व्यक्तिमत्वाची परीक्षण असतं. मुलाचं किंवा मुलीचं सर्वांगीण विकास ओव्हरऑल कसा आहे त्याचं परीक्षण करून तो मुलगा किंवा ती मुलगी डिफेन्स फोर्सेसमध्ये ऑफिसर म्हणून एलिजिबल आहे की नाही त्याचं परीक्षण 5 दिवस चालतं आणि त्याच्यानंतर त्यांचं सिलेक्शन होतं. म्हणजे त्याला आम्ही रेकमेंडेड कॅन्डिडेट म्हणतो, कारण रेकमेंडेड का नॉट सिलेक्टेड, कारण त्याच्यानंतर मेडिकल असतं, सिलेक्ट मग मेरिट असतं, तर जे मेरिट येतं आणि मग ते त्याच्यात येतात ते सिलेक्टेड होतात. दे आर सिलेक्टेड कॅन्डिडेट्स. एव्हरी रेकमेंडेड कॅन्डिडेट कॅन नॉट बी अ सिलेक्टेड कॅन्डिडेट, कारण त्याच्यानंतर मेरिट बनतं. तर त्याच्यामध्ये काय आहे, एक तर 2 फेजेस आहेत. एक SSB Stage 1, त्याला आम्ही प्रिलिमिनरी स्क्रीनिंग पण म्हणतो. त्याच्यामध्ये इंटेलिजन्स टेस्ट होते, पिक्चर परसेप्शन टेस्ट असतं आणि ग्रुप डिस्कशन असतं. हे एकच आहे, पिक्चर परसेप्शन अँड ग्रुप डिस्कशन, म्हणून त्यांना ते PPDT म्हणतात. आणि हे पहिल्या दिवशी होतं. जे मुलं हे क्वालिफाय होतात परीक्षा ते SSB Stage 2 सरकतात. जे क्वालिफाय होत नाहीत दे गेट रिजेक्टेड देअर सेल्फ अँड दिस दे आर सेंट होम ऑन द सेम डे. हे डिस्क्वालिफाईड कॅन्डिडेट्स त्याच दिवशी संध्याकाळी घरी परततात. कॅन्डिडेट्स हू क्वालिफाय फॉर Stage 1, दिस इज Stage 1, विल मूव टू Stage 2. नाव व्हॉट इज Stage 2? नेक्स्ट लाईन. दिस इज Stage 2. Stage 2 या पुढचे 3 दिवस हे चालतं. 3 दिवस म्हणजे 4 दिवस. नेक्स्ट डे इज सायकोलॉजिकल टेस्ट. तर सायकोलॉजिकल टेस्टमध्ये काय काय आहे, त्याच्यामध्ये एक थिमॅटिक अपरसेप्शन टेस्ट असते. इथे सगळे सिनियर लोक बसलेत माझ्यासमोर. थिमॅटिक अपरसेप्शन टेस्ट असते, वर्ड असोसिएशन टेस्ट असते, त्यानंतर सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट असते आणि सेल्फ डिस्क्रिप्शन, असे 4 टेस्ट घेतल्या जातात. तर या टेस्ट पहिल्याच दिवशी होतात, म्हणजे आफ्टर स्क्रीनिंग नेक्स्ट डे, म्हणजे D+2, D+1 ते झालं, D+2 हे झालं. आणि डी डे म्हणजे ज्या दिवशी तुम्ही रिपोर्ट करता तिथे सेंटरला, त्या दिवशी फक्त फॉर्म्स भरण्याची कामं होतात. मग पुढचे 2 दिवस हे GTO टेस्ट होतात. GTO टेस्टमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. बेसिकली ग्रुपमध्ये मुलगा किंवा मुलगी कशी बिहेव करते, त्याचं पॅटर्न काय, रिॲक्ट करते की नाही, ग्रुप डायनॅमिक्स आपण म्हणू मॅनेजमेंट टर्म्समध्ये, आणि टीमला बरोबर घेऊन जाऊ शकते नाही, मग यामध्ये कसे ग्रुप डिस्कशन्स आहेत, मग ग्रुप प्लॅनिंग एक्सरसाइज आहे, मग त्यानंतर इंडिव्हिज्युअल ऑब्स्टॅकल्स आहेत, ग्रुप ऑब्स्टॅकल्स आहेत, त्यानंतर काही टास्क देतात, म्हणजे त्याला आम्ही प्रोग्रेसिव्ह ग्रुप टास्क, हाफ ग्रुप टास्क, कमांड टास्क आणि फायनल ग्रुप टास्क. तर ते वेगवेगळ्या पद्धतीत बेसिकली त्याची क्रिएटिव्हिटी मुलामध्ये आहे की नाही, किंवा डोकं वापरू शकतो की नाही, हे आहे. आणि प्लस सायमल्टेनियसली तो टीमला बरोबर कसा घेऊन जातो, म्हणजे कसं असतं, एखादा मुलगा डोकं खूप वापरू शकतो पण टीम बरोबर नाही जाऊ शकत, तर या दोन्ही गोष्टींचं एकत्रित ते GTO टेस्टमध्ये पाहिलं जातं. त्यानंतर इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू हा जवळजवळ 45 मिनटं ते 1 तास चालतो. कुठलाच इंटरव्ह्यू, मला वाटतं
एसएसबी जो डिफेन्सचा जो इंटरव्ह्यू आहे त्या पद्धतीचा इंटरव्ह्यू इव्हन माझ्या माहितीप्रमाणे इव्हन आयएएस आणि आयपीएस परीक्षेचा सुद्धा एवढा लांब इंटरव्ह्यू चालत नाही. म्हणजे त्यांचा सुद्धा अर्ध्या तासात आठवत असेल. डिफेन्सचा इंटरव्ह्यू हा सर्वसाधारणपणे 45 मिनिटं ते 50 मिनिटं चालतो आणि तो 1.5 ते 2 तास सुद्धा काही कॅन्डिडेटचा चालू शकतो. त्याच्यामुळे हा इंटरव्ह्यू अतिशय वेगळ्या टाईपचा इंटरव्ह्यू आहे. अगदी साधा असतो परंतु आपण तो इंटरव्ह्यू फेस केल्यानंतर त्याचे विशेषता कळू शकते काय. तर हा इंटरव्ह्यू या 3 दिवसामध्येच कधीतरी घेतला जातो आणि मग 4थ्या दिवशी म्हणजे नेक्स्ट डे देर इज अ कॉन्फरन्स. कॉन्फरन्स म्हणजे जसं आपल्याकडे पॅनल इंटरव्ह्यूज असतात तसंच, फक्त हे 10-12 ऑफिसर्स असतात आणि यू जस्ट वॉक इन, म्हणजे एका गेटमधून तुम्ही त्या दरवाज्यातून आत येता, समोर उभे राहता, ते त्याच्यात तुम्हाला 2-3 प्रश्न नॉमिनल प्रश्न विचारतात. हा इंटरव्ह्यू नाही आहे पण एक प्रकारचा 2 मिनिटाचा इंटरव्ह्यू. जो मेन इंटरव्ह्यू असतो 45 मिनिटाचा 50 मिनिटाचा तो फक्त 1-to-1 आहे. तिथे फक्त एक ऑफिसर असतो आणि तुम्ही असतात केबिनमध्ये. हा जो आहे हा 10-12 लोकांच्या पुढे असतो आणि या वेळेला ते फायनल डिसिजन घेतात कॅन्डिडेटवर की बाबा हा मुलगा योग्यतेचा आहे का नाही. कारण जे तिन्ही ऑफिसर, जे सायकोलॉजिस्ट, ग्रुप टेस्टिंग ऑफिसर आणि इंटरव्ह्यूइंग ऑफिसर, या 10-12 ऑफिसर्समध्येच बसलेले असतात आणि ते डिस्कस करतात बिफोर द कॅन्डिडेट एंटर्स. जे कॅन्डिडेट आत येण्याआधी ते प्रत्येक केस डिस्कस करतात की त्याच्यातले प्लस पॉईंट्स काय, मायनस पॉईंट्स काय आणि योग्यतेचं आहे का नाही. जर योग्यते सगळे म्हणाले योग्यतेचं आहे तर काही डिस्कशन नाही, मग स्ट्रेट सिलेक्शन. सगळ्यांनी योग्यतेचं नाही म्हणलं तर स्ट्रेट रिजेक्शन आहे, मग काही प्रॉब्लेम नाही. पण जिथे प्रॉब्लेम होतो, एक किंवा दोघं म्हणतात आहे आणि एक म्हणतो नाही, मग ते त्यांच्यात वादविवाद बराच वेळ चालतो, 15 मिनिटं 20 मिनिटं अर्धा तास. म्हणजे इतकं ते प्रत्येक केसला महत्त्व देतात, मुद्दा हा आहे. आणि मग ते आत बोलवतात, 1-2-4 प्रश्न विचारतात आणि सुट्टी करतात मुलाची, कॅन्डिडेटची, मुलाची किंवा मुलीची, आणि लगेच निर्णय झालेला असतो त्यावेळेला आणि मग पुढचा कॅन्डिडेट येतो. तर त्याला कॉन्फरन्स म्हणतात आणि त्यानंतर 1/2 तासात सगळ्यांचे कॉन्फरन्स झाला की मग 1/2 तासात तिथल्या तिथे सगळा रिझल्ट अनाऊन्स केला जातो. ती बॅच 30, 40, 50 जी काय असते त्याचा एकत्रित निकाल जाहीर केला करण्यात येतो. कधीतरी असं होतं की 50 मध्ये 1 पण होत नाही आणि कधीतरी असं होतं 50 मध्ये 12 किंवा 15 पण होतात. त्याच्यामुळे कारण महत्त्वाचा मुद्दा एकच आहे की त्याच्यामध्ये या बॅचमधून 10 निघाले पाहिजे किंवा 5 निघाले पाहिजे असं नसतं. ज्याच्यामध्ये क्वालिटीज आहेत, ज्याने त्या क्वालिटीजचं प्रदर्शन करू शकतो किंवा दाखवू शकतो की माझ्यामध्ये आहे, त्यांची फक्त निवड होते. राईट. नेक्स्ट लाईन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. बाकीचं झालं ते सगळं कसं जात आहे तर कसं येतं. नेक्स्ट लाईन हे फार महत्त्वाचं आहे कारण आपल्याला नेहमी वाटतं की डिफेन्समध्ये पैसे नाहीत, पण मला असं वाटतं डिफेन्समध्ये खूप पैसे आहेत. म्हणजे करप्शनसाठी नाही बरं का, मी नॉर्मल पगाराचं बद्दल बोलतो आहे. पे द स्टार्टिंग सॅलरी वुड बी द बेसिक पे स्केल ऑफ 15,600 इन द रँक ऑफ लेफ्टनंट, म्हणजे न्यूली कमिशन्ड ऑफिसर. सी टी सी वर्क्स आउट टू बी 24 लॅक्स पर ॲनम, म्हणजे 24 लॅक्स म्हणजे 2 लॅक्स पर मंथ. तुम्ही हिशोब तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगतो. द मिनिमम टेक होम वुड बी अराउंड 50,000 पर मंथ. म्हणजे आजच्या घटकेला जो मुलगा किंवा मुलगी कमिशन्ड ऑफिसर बनतोय त्याचा पगार आज हातामध्ये 49,000 दरम्यान मिळतात. आणि मी हे 2 लाखाचं कॅल्क्युलेशन कारण आपण ज्यावेळेला कॉर्पोरेटमध्ये जातो त्यावेळेला ते लोक सी टी सीची भाषा वापरतात, कॉस्ट टू कंपनी. मग त्या कॉस्ट टू कंपनीमध्ये आर्मी किंवा नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये किती पगार आहे ते असं आर्मी नेव्ही एअरफोर्स असं कधी बोलत नाहीत, पण मी बोलतो. तर 2 लाख कसे काय. आता कॅम्पमध्ये एम जी रोडला जर आपल्याला फ्लॅट घ्यायचा असेल किंवा कोरेगाव पार्कमध्ये घ्यायचा असेल भाड्याने, तर किती भाडं आहे कोणी सांगू शकेल का. नक्की 1 लाखाच्या पुढे 2-बेडरूम फ्लॅट किंवा 3-बेडरूम फ्लॅट. आणि आज एक मेजर किंवा लेफ्टनंट कर्नल किंवा कर्नल यांना फ्लॅट नाही तर पॅलेशियल बंगलो कॅम्पमध्ये आहे. मग आता या फ्लॅटची किंमत 1 लाखाच्या पुढची किंवा 2 लाखाच्याही पुढची आहे, पण तो आपण कधीच विचारत घेत नाही. आणि आपण किती भाडं भरतो, ऑफिसर किती भाडं भरतो माहिती आहे, 1,000-1,200 रुपये. म्हणजे पगारामधून 1,000-1,200 रुपये घराचं भाडं कट होतं. ओके. आणि जवानांना ते सगळं फुकटच असतं, इलेक्ट्रिसिटी फुकट, घर राहणं फुकट, कपडे फुकट, सगळं फुकट. ओके. पण ते जवानांकरता, ऑफिसर्स करता नाही. तर या पद्धतीने मी म्हणून म्हटलं हे 24 लाख आहे. आणि आता आपण याच्या पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघू अजून काय काय पर्क्स अँड बेनिफिट्स आहेत की हे 24 लाख का मी बोललो,
मी आता 50,000 आणि 1,00,000 बोललो, म्हणजे 1,50,000 झाला. अजून 50,000 कसे कॉम्पन्सेट होतील ते बघू. नेक्स्ट लाईन, फ्री राशन्स. फ्री राशन्स हे एका अधिकाऱ्याला, प्रत्येक अधिकाऱ्याला, तसंच जवानाला, तसंच जीएसओला, प्रत्येकाला फ्री राशन एलिजिबल आहे. आणि फ्री राशन म्हणजे आपली जर कुटुंब असेल आपलं, तर ते राशन घरी येतं. एका माणसाला 2 अंडे, 1/2 लिटर किंवा 1 लिटर दूध वगैरे, असं काही काही ते स्केल असतं, तर ते स्केलचं राशन येतं. आणि महिन्याचं जे राशन येतं, जसं तांदूळ, तो 8-10 किलो येतो महिन्याला. आपण 8-10 किलो तांदूळ आपल्या घरात खाल्ला जात नाही महिन्यामध्ये. म्हणजे सांगायचा हेतू काय, अर्थात इट मे नॉट बी बासमती, पण तांदूळ नक्की घरामध्ये येतो. ओके, आता आपलं जर बासमतीचं स्टँडर्ड असेल, तर मग आपण बासमती घ्यायचा बाजारात, पण पगार पण भरपूरच आहे, तसं काय भीक मागायची वेळ नाही आहे. फक्त तांदूळ काही वाईट नसतो, आपल्या भारतातलाच पिकलेला असतो. तर हे फ्री राशन्स इन्क्लुडिंग चिकन, मीट, एव्हरीथिंग इज देअर. फक्त ते मोजकं, म्हणजे फॉर एक्झाम्पल चिकन दररोज नसतं, इट कम्स आय थिंक 2x a week. अंडे दररोज असतात तर ते आठवड्यातून एकदा देतात, पण एकदम 14 अंडे देतात. तर असं ते राशन असतं. सीएसजी कॅन्टीन, कॅन्टीन फॅसिलिटीज आज आपण जर तिथून सामान घेतला, तर बाहेर बाजारभावाच्या डेफिनेटली 25% कमी केलेले रेट असतात, कारण टॅक्सेस वगैरे गव्हर्नमेंटला देण्यात येत नाहीत, ते बेनिफिट्स असतात. त्याच्यामुळे ज्या रेटमध्ये मिळतात त्याच्यात नॉमिनल 2%, 5% युनिट्स ॲड करून ते सामान कॅन्टीनच्या थ्रू ती उपलब्ध करून दिलं जातं, आणि सगळ्यांकरता, ऑफिसर्स, जवान्स, जेसिओज. फर्निश अकोमोडेशन प्रोव्हाइडेड एट नॉमिनल रेट. जसं मी म्हणालो, 1,00,000 फ्लॅट आपण 1,000-1,200 भाडं भरतो, तर दॅट इज व्हॉट इज नॉमिनल रेट. ऑफिसर्स मेस क्लब, एक जरी ऑफिसर असला तरीसुद्धा ऑफिसर्स मेस फॅसिलिटीज असते. तिथे 4 माणसं असतात, ते जवानच असतात, तर त्याच्यात एक मेस हवालदार असतो, एक कुक असतो, एक मसालचे असतो, आणि हे असे 4 लोक तुम्हाला तिथे सेवेसाठी तुमच्या, मग 10 ऑफिसर असेल तरी ते 4 लोक असतात, आणि 1 ऑफिसर असेल तरी ते 4 लोक असतात. मेस फॅसिलिटी तुम्ही जिथे कुठे जाल तिथे असतेच असते. आपल्याला कधीच वेळ येत नाही की हॉटेलमध्ये जायची वेळ आली, परंतु आपल्याला हॉटेल खूप आवडत असेल तर भाग वेगळा. मग आपण डेफिनेटली मोना फूड्सपासून ते कुठल्याही कानाकोपऱ्यात आपण जाऊ शकतो. ओके, स्टेट ऑफ द आर्ट मेडिकल फॅसिलिटीज, जे आपण आज मोठे मोठे हॉस्पिटल्स पुण्यामध्ये पाहतो, रुबी किंवा जहांगीर किंवा मंगेशकर हॉस्पिटल, दीनानाथ हॉस्पिटल किंवा अजून कुठल्या, त्याहीपेक्षा आधुनिक पद्धतीचे हॉस्पिटल पुण्यामध्ये डिफेन्समध्ये आहेत हे बऱ्याच जणांना माहिती नसेल. पुण्यामध्ये आपण मिलिटरी हॉस्पिटल खडकीला गेला तर तिथली जर बिल्डिंग पाहिली तर माणूस अवाक होईल अशी बिल्डिंग आहे. आणि हे खडकीमध्ये पण आहे, आणि हे कमांड हॉस्पिटल कॅन्टमध्ये पण आहे. पुण्याचं जे CTC आहे, तर तिथे जे ऑपरेशन्स होतात ते अतिशय उत्तम दर्जाचे हार्ट ऑपरेशन्स केले जातात. AFMC आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा डॉक्टर्स आहेत सगळे, ते सगळे आमचे डिफेन्सचे डॉक्टर्स आहेत. तर स्टेट ऑफ द आर्ट मेडिकल फॅसिलिटीज आर अवेलेबल फ्री ऑफ कॉस्ट. ओके, रिटायरमेंट बेनिफिट्स आज पेन्शन्स अवेलेबल आहेत. आज माझं जे पेन्शन आहे ते 25,000 पुढे आहे, त्याच्यामुळे मला फारशी काळजी करायला लागत नाही. कारण ॲपेक्स चाललं किंवा नाही चाललं मी फारशी चिंता करत नाही. ओके, त्याच्यामुळे मी एक सामाजिक कार्य म्हणूनच ते चालू आहे, आणि मला खूप आनंद मिळतो आहे ते चालवण्यामध्ये. ओके, सो दीज आर रिटायरमेंट बेनिफिट्स. स्पोर्ट्स अँड ॲडव्हेंचर, लॉट ऑफ बेनिफिट्स आर देअर. नेक्स्ट लाईफ, सो दीज आर दी व्हेरियस बेनिफिट्स. बिलियर्ड्स, स्क्वॉश, टेनिस, बॅडमिंटन, पोलो, हॉर्स रायडिंग, पॅरासिलिंग, हँड ग्लायडिंग, रोईंग, सेलिंग, whatever may be the sport, those facilities are generally available with the defense forces. तुम्ही कुठल्या कॅन्टोनमेंटमध्ये गेला तर स्क्वॉश कोर्ट इज अवेलेबल. आज आपण पुणे शहरामध्ये जर स्क्वॉश खेळायचं असेल तर मला नाही माहिती कुठे, एखाद्या वेळेला फक्त ते मॉडर्न कॉम्प्लेक्समध्ये असू शकेल, आय एम नॉट शुअर. WIE कॉम्प्लेक्स जे आहे तिथेसुद्धा आहे की नाही मला माहिती नाही, पण तिथे बॅडमिंटन आहे. मग टेनिस खेळायचं असेल तर आपल्याला ILS लॉ कॉलेज किंवा डेक्कन जिमखाना किंवा PYCला जायला लागेल. पण स्क्वॉश कोर्ट्स व्हेरी डिफिकल्ट टू फाईंड आउट, आणि यू टू, त्याच्यानंतर गोल्फ कोर्स, मग यू टू बिकम अ मेंबर ऑफ पुणा क्लब, आणि पुणा क्लबचं मेंबरशिप व्हायला डेफिनेटली 15-20 लाख रुपये द्यायला लागतील. आम्ही RSIचा मेंबर आहे, माझं वर्षाचं लाईफ मेंबरशिप माझी 14,000 आहे फक्त. आता तुम्ही
क्लब मध्ये मेंबरशिप घेऊन दाखवा बघू पुणा क्लब मध्ये आज. पण आमच्या डिफेन्स मध्ये असे फॅसिलिटीज आहेत, स्विमिंग पूल आहे, सगळं काही आहे. ओके, नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. डू यू हॅव इट इन यू? अल्टिमेटली एक महत्त्वाचा मुद्दा आहे. असं म्हणतात की घोड्याला पाण्यापर्यंतच नेता येतं, पाणी त्यानेच प्यायचं. प्रत्येक विद्यार्थ्याला पालक आणि शिक्षक हे पर्टिक्युलर ठिकाणापर्यंतच नेऊ शकतात. अल्टिमेटली जी 3 तासाची परीक्षा असते बोर्डाची, तिथे मुलगाच देतो. आणि तसंच एस एस बी एंटर तो मुलगा किंवा ती मुलगीच देणार. त्याच्यामुळे अल्टिमेटली इट डिपेंड्स ऑन वेदर यू हॅव इट इन यू. त्यामुळे आर्मीचं एक ब्रीद वाक्य आहे, डू यू हॅव इट इन यू? ओके, देन डिफेन्स इज द करिअर फॉर यू. नेक्स्ट स्लाइड. व्हॉट वी आर डुईंग, आमच्याकडे आम्ही काय काय कोर्सेस करतो हे थोडक्यात माहिती आहे. इंडिया क्रॅश कोर्स, एक एक महिन्याचे कोर्सेस आहेत एप्रिलमध्ये आणि मेमध्ये. त्याच्यानंतर 2.5 महिन्याचा एक कोर्स आहे, ते सगळं इथे नाही आहे. एक रेग्युलर कोर्स असतो 4 महिन्याचा, जे मुलं 11वीपासून 12वीत जातील त्यांच्यासाठी हा 4 महिन्याचा कोर्स आहे. फॉर्म्स तर मेमध्ये भरायचे आहेत, पण कोर्स एप्रिलमध्ये चालू होतो. आणि ह्या 4 महिन्याच्यामध्ये जवळजवळ आपला NDAचा रिझल्ट, लेखी परीक्षेचा सक्सेस रेट सांगतो, मिनिमम 10% अँड मॅक्सिमम 33%. मी आत्तापर्यंत लागलेल्या निकालांमध्ये मी लेखी परीक्षेविषयी बोलतो आहे, 10% ते 33%. तसंच CDS लेखी परीक्षेचा निकालही तसाच लागलेला आहे, 10% ते 40% लागला असेल. आणि SSBचा जो निकाल आहे तो 50% लागलेला आहे. म्हणजे आता ज्या 7 मुली गेल्यात, त्या 7 त्यावेळेला माझ्याकडे 12-1 मुली आल्या असतील, आणि 12 त्या 7 मुली गेल्यात ज्यांची आपण ज्या न्यूज पाहिल्यात थोड्या वेळापूर्वी. ओके, त्याच्यानंतर 11वी 12वी प्लस NDA माझ्याकडे 2 वर्षाचा कोर्स पण आहे. म्हणजे जी मुलं 10वी पास होतात ते जर महाराष्ट्र बोर्ड पॅटर्न फॉलो करत असतील, म्हणजे फर्ग्युसन कॉलेज किंवा जिथे जिथे महाराष्ट्र बोर्ड पॅटर्न लागू होतो, ते माझ्याकडे 2 वर्ष येऊ शकतात. आता हे 2 वर्ष काय मी घेणार? तर ते मुलं माझ्याकडे येणारी मुलं आहेत, त्यांना 12वी सायन्स असणं महत्त्वाचं आहे, ते गरजेचं आहे. आणि मी त्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स याच्या व्यतिरिक्त इंग्लिश आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे रेग्युलर कोर्समध्ये आम्ही घेतो आहे. आठवड्यामध्ये 3 तास आम्ही इंग्लिश घेतो आणि 1 तास पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ज्यामध्ये जनरल अवेअरनेस, कारण पेपर कोणीच वाचत नाही, मग त्यानिमित्ताने आम्ही मुलांना अवेअरनेस ठेवतो. कारण अचानक एखादा मुलगा पास झाला तर तो काही एकदम SSB क्लिअर करणं इतकं सोपं पण नाही ना. तर ज्यावेळेला तो मुलगा माझ्याकडे 2 वर्ष असतो तर त्याला त्याचा तो फायदा होतो. तर या पद्धतीचा आमचा कोर्स आहे. आणि जर तो आमच्याकडे आला तर त्याला दुसरा कुठलाही एक्स्ट्रा सायन्ससाठी कोचिंग क्लास करायची गरज नाही, कारण त्याची आम्ही पूर्ण पूर्तता करतो. ओके, तर हा तो 2 वर्षाचा कोर्स आहे. CDSचा 1 महिन्याची कोर्सेस आहेत आमच्याकडे, आता ती खाली स्लाईडमध्ये दिसत नाही. या व्यतिरिक्त आमच्याकडे व्यक्तिमत्व विकासाचा 1 महिन्याचा कॅप्सूल आहे. आणि व्यक्तिमत्व विकास आम्ही फक्त 15 to 20 एज ग्रुपच्या मुलींकरता घेतो. ओनली 15 to 20 एज ग्रुप. आणि हा फक्त एप्रिल आणि मे या फक्त 2 महिन्यामध्ये घेतो. म्हणजे एक कोर्स 1 एप्रिल ते 30 एप्रिल, दुसरा कोर्स 15-16 एप्रिल ते 15 मे, मग 1 मे ते 30 मे, आणि 15 मे किंवा 16 मे ते 15-16 जून. असे फक्त 4 बॅचेस होतात. जनरली 20 मुलांची बॅच असते. आम्ही फक्त 80 ते 100 मुलांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग देतो. बट दॅट इज स्पेसिफिकली ओरिएंटेड टुवर्ड्स बिल्डिंग अप कॉन्फिडन्स लेवल. फक्त 1.5 तास असतो, म्हणजे मुलांनी येऊन वही पुस्तक आणायची गरज नाही आहे. ही शुड एन्जॉय अँड स्टील बिल्ड अप इज कॉन्फिडन्स लेवल. प्रत्येक व्यक्तिमत्व विकासाचं जे लोक कॅप्सूल कंडक्ट करतात, लाईक फॉर एक्झाम्पल भोसदा मिलिटरी स्कूल, तर त्याचं पर्टिक्युलर उद्दिष्ट असतं. ज्या मुलामुलींनी कधी घोडा चालवला नाही, स्विमिंग केलं नाही आणि त्यांना जायचं आहे, इच्छा आहे, तर तो कॅप्सूल खूप चांगला आहे. पण ज्याला डिफेन्समध्ये जायचं आहे, किंवा जरी डिफेन्समध्ये जायचं नसेल पण त्याला कॉन्फिडन्स लेवल वाढवायचे आहेत, पब्लिक स्पीकिंग स्किल्स वाढवायचे असते, तर आमचा हा कोर्स अतिशय उपयुक्त असा कोर्स आहे. ओके, राईट, नेक्स्ट स्लाइड. या, दॅट्स ऑल. थँक्यू सो व्हेरी मच. आणि हा असाच राहू द्या, आता तुमचे प्रश्न उत्तर